धन्यवाद टी जे वळूया सामन्याकडे तर या ठिकाणी आपण ऐकला साथी समालोचक कल्पेश पाटील तर धन्यवाद आपल्याला सुद्धा तर दरम्यान सामन्याला सुरुवात होते आई गावदेव दे बी विपक्ष भावे स्पोर्ट्स किरवळी या दोन्ही संघांदरम्यान एक अत्यटीचा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना तर आई गावदेवी वाळशीनं बी या संघाने नाणेफेकी जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहिली तर पप्पू आणि नितीनं ही सलामीची जोडी पाहतोय आपण पावे स्पोर्ट्स किरवळी संघाच्या मार्फत उर्फ पप्पू नेहमीच या ग्राउंडवरती आपण त्यांना खेळला खेळताना पाहतो तर थोडा अंदाज अंदाजसुद्धा असेल या खेलपट्टीचा पप्पूला धुरा मात्र आता संभालतोय विलास दुसऱ्या फेरीतील पहिला सामन्याला सुरुवात होते दुपारच्या सतरामध्ये तीन षडकांचा हा सामना असेल सर्व संघांनी याची नोंद घ्यायची तर गेम ऑन लेट्स प्ले पहिला चेंडू विलास ऑन पहिला चेंडू कलात्मक स्ट्रोक होता परंतु या ठिकाणी क्षेत्रक्ष कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि निर्धाव चेंडूने सांगता होत पहिला चेंडू आपण पाहिला तर अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता परंतु कुठली धाव घेता आली नाहीये गुरुनाथला तर या स्पर्धेला ज्यांनी चार दिवस पाणी पुरवलं असे आमचे सुधा भाई आपण पाहतोय डायशिंग पर्सनॅलिटी सामाळोच्या कक्षामध्ये दरम्यान सुरेख चेंडू आहे चेंडूला हवेत उडवला पाहूया क्षेत्ररक्षक येतील जज करतील आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये लागणारा पहिला झटका गुरुनाथची ची खेरी संपुष्टात बॅक टू डी आपली ड्रेसिंग नीट करायचे अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे विनंती असेल वारंवार पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल थड अंपायरची मागणी कुठल्याही संघाने करू नये आणि आपला जो समालोचन कक्ष आहे त्यातकडे सुद्धा ही माग मागू नये आणि खेळाडू कक्ष सोडून जाऊ नये अन्यथा तीन धावांनी पॅनलाईज केलं जाईल शेवटचे ऑफिशियल वॉर्निंग असेल तर भेट होत आहेत चित्रक्षक आपण विचार केला तर कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आहे आणि पहिलाच हादरा या ठिकाणी प्राप्त करून देतोय किरवळी संघाला बिलास किरुणात शून्याचा भोपळा घेऊन डगाऊच्या आशीला जाताना दिसतोय तर मात्र पुन्हा एकदा सुरेख डिलेवरी चेंडू पडल्यानंतर सरल यष्टीरक्षकाच्या रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोचला कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये वारंवार या ठिकाणी सुरेख गोलंदाजी केली जाते गोलंदाजी मार्गवर सज्ज आपण विलास अजूनही संघाच खात खोल गेलं नाहीये भावेश स्पोर्ट्स किरवळी या संघाच पुन्हा एकदा युआर लेन डिलिव्हरी परंतु एस टी रक्षक भेट होतात आणि बाईच्या स्वरूपाने या ठिकाणी संघाच अकाउंट ओपन केलं जात आहे एक धाव आपण पाहतोय बऱ्याच वेलानंतर एक धाव प्रस्थापित केली जाते भावेश स्पोर्ट्स किरवळी या संघाच्या मार्फत तर सुंदर कामगिरी आतापर्यंत केली जाते कुलंदाज विलास कुलंदाजी मार्गवर आपण पाहतोय अतिशय सुंदर कामगिरी फुलटा चेंडू आहे आणि चेंडूला भिडकालून दिलाय कवर चा दिशेने वन बाउन्स आउट ऑफ धावांसाठी तर चौकाराच्या मदतीने धावफळक मात्र पुढे सरसावेल पाच या आकड्यावरती तर दरम्यान पिसे गावचे माजी सरपंच जनार्दन जी पाटील साहेब यांचं शुभ आगमन होतय तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय दरम्यान पंचांकडे अपील केली जाते परंतु अपील फेटाळून लावली जाते अतिशय सुंदर अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते जनार्दन पाटील साहेब यांचं आगमन होतय तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय <व्यार्था वे Tamilा> तर दरम्यान सुंदर गोलंदाजी षटक समाप्तीचा इशारा आहे तो पंचांगडून पहिल्या षटकाच्या वावगी खेळीनंतर आपण धावसंख्येचा जर विचार केला तर धाव बलकावरती सहा धावा पाहायला मिळत आहेत दरम्यान ऐकूया सुमधुर संगीत डीजे आकाशांच्या मार्फत शुभागमन म्हण हो होतोय संदीप जी जाधव साहेब एक डॅशिंग यंग युवा टॅलेंटेड पर्सनॅलिटी आपण पाहतोय अमने पाडाची आणबाण शाण यांचं शुभागमन म्हण हो होतोय तर त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय हो दरम्यान विलास येतोय गोलंदाजी मार्ग वर एका विलासने सुंदर कामगिरी केल्या आणि दुसरा विलास या ठिकाणी पाहतोय मार्गस्थ होतोय यॉर्कर प्रकारची संधी प्राप्त करून दिली जात नाहीये मोठा फटका मारण्यासाठी आणि एकच एकच हॅलो समाधान मानावं लागते फलंदाजांना तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आई गावदेव वाळशी बी या संघाच्या स्वरूपाने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार केली जाते पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन होता आणि बीट होतोय फलंदाज बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी प्राप्त करतोय गोलंदाज विलास पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर सुंदर कामगिरी करतोय तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केली जाते विलास पाटीलच्या माध्यमातून मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादात अतिरिक्त अशी एक धाव दिली जाते विलास पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या पाहिली तर एका धाबेने पुढे सरसावे सात या आकड्यावरती वारंवार त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते मोठा फटका मारू दिला जात नाहीये लेंथ वारंवार या ठिकाणी त्याच दिशेने आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि एकच धाव या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते एका धावेने संघाचं धावपळक पुढे सरसावेल विचार केला नितीनचा तर चार बॅक टू बॅक चेंडू निर्धाव खेळून काढलेत आणि आता मात्र एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते राजेशला ज्या राजेशने तब्बल एक चौकार मारला होता मागच्या ओव्हरवरती तर दिशा हिंद गोलंदाजी पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वलताना वाईटचा इशारा तो पंचांकडून अतिरिक्त धावेने धावपळ पुढे सरसावेल नऊ या आकड्यावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे तीन चेंडू हाताळलेत आणि तीन चेंडू मध्ये तीन धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये दोन वाईट अशा स्वरूपाने विलास पाटील गोलंदाजी मार्ग वर सज्ज होताना दिसत आहेत मात्र ब्याचार रडारमध्ये मध्ये चेंडू आहे चेंडू जाईल पंच त्या ठिकाणी बघायचं आहे तर आमच्या स्क्रीन मध्ये आपण पाहू शकता तर षटकार आहे पंचांचा त्या ठिकाणी इशारा येतोय आर पार सीमा पार षटकार तर दरम्यान मान्यवर आमच्या इथून रजा घेताना हेमंत दादा कुळवी साहेब यांचं या ठिकाणी आपण पाहू शकता धन्यवाद आपण वेळेचं मान ठेवून या ठिकाणी या स्पर्धेला हजेरी लावली तर तुर्तदा आपण या ठिकाणून रजा आहेत आपले सुद्धा हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी केली जाते अतिरिक्त अशी एक धाव वाईट वाएड। वाईटच्या स्वरूपाने मात्र धावपळंक पुढे सरसावेल सोला या आकड्यावरती विचार केला विलास पाटीलचा तर तीन चेंडू निर्धाव सुद्धा हाताळले होते आणि तीन चेंडू वाईट सुद्धा हाताळले तर धावफळक आपण पाहिलं तर सोळा धावा आतापर्यंत जोडण्यात यश आलंय लोर फुलटा चेंडू आहे एलिमेशन तर दुसऱ्या षटक मार्गस्थ आपण वाहतोय दोन षटकांच्या वाजवी खेळीनंतर धावसंख्या जर धावफळकावरती पाहिली तर अठरा धावा एक गड्याच्या मोबदल्यात दरम्यान ऐकूयात एक सुमधुर संगीत डी जे आकाश यांच्या मार्फत बीट होतोय आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते तर या ठिकाणी धावसंख्येचा विचार केला तर माफ करा वीस धावा धावफळकावरती लावल्या जात आहेत वीस धावा आहेत या ठिकाणी बारावे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर वीस धावा वीस धावा पहिल्या षटकामध्ये सहा धावा होत्या त्यानंतर तेरा धावा आणि आता ही एक धाव अशा वीस धावा आपण धावफळकावरती पाहतोय अतिशय सुंदर गोलंदाजी आता मात्र बीट केलाय पुणे फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला जातात राजेश मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू खेळून काढतोय मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर असेल परंतु असे फटके मारले तर कुठल्याही प्रकारची धाव भेटणार नाहीये राजेशला सुद्धा माहित आहे परंतु वारंवार या ठिकाणी बेट होताना दिसतोय फलंदाज राजेश आणि गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढंच थोडं सागर अंधी मार्ग चौथा चेंडू घेऊन आता पुन्हा एकदा त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते वारंवार बीट केला जातोय पंचांकडे दाद मागितली जाते परंतु चेंडू उजवी एसटी सोडून सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते सागरच्या मार्फत चार चेंडू खर्च केले आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त करून दिले ती म्हणजे किरवळी संघाला बॅटची कडा चेंडू हवेत आहे पाहूया क्षेत्ररक्षक पाटलात करते परंतु या ठिकाणी जाऊन पोचतोय चेंडू आर पार सीमा पार दर्जेदार चौकार म्हटला तर सात बारा आजची तारीख एक सात बारा म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्यांचा एक जीवाभावाचा तुकडा सात बारा आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर जय पाटील पिसे गावचे एक यंग डॅसिंग पर्सनॅलिटी यांचा वाढदिवस सुद्धा आहे माफ करा नवघरचे ते आहेत पिस्से गावचे वाचे तर त्यांचं या ठिकाणी आज वाढदिवस आहे तर त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या मार्फत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरम्यान हळू या सामन्याकडे शेवटचा चेंडू असेल सागर ऑन फायर हो हो सुंदर गोलंदाजी परंतु पंच आमच्याकडे वलताना अतिरिक्त अशी एकदा वाईट आणि वाईटने मात्र धाव संख्या पुढे सरसावेल पंचवीस या आकड्यावरती सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले सागरने परंतु हाच चेंडू त्यांच्या हातून कुठेतरी अचूक टप्प्यावरती पडला नाही आणि अतिशय अतिरिक्त अशी एक धाव बहाल केली जाते किरवळी संघाला खुदवर टप्प्याचा चेंडू आहे खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात असतील की करतील तोपर्यंत दो दोन धावा मात्र सशाच्या चपलाईने पूर्ण केल्या जात आहेत तिसऱ्या धावेचा मानस आणि तिसरी धाव वक्ता वक्ता घेण्यास या ठिकाणी विकेट बहाल केला जातोय दोन धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या ठिकाणी मात्र तीन षटकांचा वावगी खेळ समाप्त होतोय तीन षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर सत्तावीस धावा एक गड्याच्या मोबदल्यात आणि जिंकण्यासाठी अठ्ठावीस धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच आई गावदेव दे बी संघाला तर लगेच जयदुर्गा लोणाड लोणाड जयदुर्गा लोणाड विपक्ष आई एकवीरा सावध या दोन्ही संघाचे संगणक राणेफेकीसाठी सज्ज असतील लगेचच फिकीचा कौल केला जाईल या दोन्ही संघादरम्यान तत्पर ऐकूया एक सुमधुर संगीत डी जे आकाश यांच्या मार्फत यायचं आहे जय दुर्गा लोणार संघाचे संगणयक आपण पाहतोय एक डॅशिंग पर्सनॅलिटी पप्पू या ठिकाणी आपण पाहतोय पप्पू थळे या ठिकाणी उपस्थित आहेत तर या स्पर्धेच्या मार्फत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आई एकवीरा सावध या संघाचे संगणयक लगेचच यायचंय आहे लोणाडा संघाचे संगणनायक उपस्थित आहेत तर सावध संघ आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय अन्यथा तीन धावांची पॅनल्टी आपल्यास देण्यात येईल स्पर्धेचा नियम आहे तर हा चेंडू पडण्याच्या आत आपला संगण एक उपस्थित राहणं अनिर्वाह्य असेल विनंती असेल सावंत संघ ऑफिशियल कॉल शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी यायचं यायचंय तर जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे आणि आपण पाहतोय मित्रांनो या ठिकाणी व्यासपीठावरती डॅशिंग पर्सनॅलिटी विजयदादा पाटील त्यांच्या समवेत सुधा भाई आपण पाहतोय आणि पिसेगावचे इतर मान्यवर तर नक्कीच विजयदादा पाटील यांनी नक्कीच एक मोल मोठं असं योगदान केलंय आपल्या या परिसरासाठी ज्यांनी आमने लोणाड परिसर या धर्मशालीसाठी तब्बल वीस लाख रुपये रोख रक्कम डोनेट केले तर हार्दिक आभार असेल दादा अशा सामाजिक कार्यासाठी असं कार्य करणं गरजेचं होतं आणि ते, ते पुढाकार तुम्ही घेतला त्याबद्दल तुमचा हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून तर चला तत्पूर्य मी इथे थांबतो आपण पाहत राहा मित्रांनो आणि एकत्र सरपंच उपसरपंच चषक दोन हजार एकवीस तर या ठिकाणी सावध संघ आपणास सा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल चेंडू पडण्याच्या आत आपला कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य असेल तर तत्पूर्वी मी थांबतो आपण ऐकतरा मित्रांनो एक, एक सुंदर आवाज कल्पेश पाटील थँक यू सो मच विशु केने अठ्ठावीस धावा इथे बनवायचे आहेत आई गावदी वालशिम बी संघाला दोन सलामीचे ओपनर आपण पाहतोय सागर इनला मागील सामन्याचा हिरो सागर पहिलाच बॉल इथे मात्र हवेमध्ये उडवलाय स्ट्रेट डाईव्हच्या दिशेने चेंडू वन बॉन्स सी मारेच्या फरार होईल आणि मिळतील पहिल्या बॉलवरती सागरला चार धावा मारले तर कृष्णा मात्रे कृष्णाचे समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून मात्र दिले जाईल रुपयाचं पहिला चौकार आल्यानंतर त्याच्यामधून दुसऱ्या बॉलवरती लेटकट खेळलेला आहे चेंडूला तेवढासा तिथे मिसफिल केली जातोय शतरक्षक कुठेतरी मात्र डगमारला आणि चेंडू मात्र त्याला बीट करून सी मारेशा बाहेर जाईल लगातार सलगचा हा दुसरा चौकार सागरच्या बॅटमधून सुरुवात खूप अतिशय चांगली केली आहे सागरने मागील सामन्याचा हिरो आहे आणि त्याचं प्रतिउत्तर देताना मात्र या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी मात्र केली आतापर्यंत दोन चेंडूमध्ये आठ धावा आपल्या धावकवरती पाहायला मिळत आहेत आणि चौकार जर हॅट्रिक इथे मारली सागरने तर पाचशे रुपयाचं पारदोषिक असेल कृष्ण म्हात्रे साहेबांच्या शुभ असते खूप चांगली कामगिरी आपण चार दिवस पाहतोय अनेक पाहतोय मात्र खेळाडूंसाठी लावलेले असतात टेनिस बॉल क्रिकेट मधलं हे एक महत्वाचं कारण असते ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर बघितला तर इथे मात्र फटका मोठा आहे शतरक्षक आहे पायचा आहे तिसरा चौकार होईल का परंतु तिसऱ्या चौकारासाठी मात्र अडवला जातोय शेवटच्या क्षणाला आणि मात्र दोन धावा मिळतील त्या वालशिन बी या संघाला गोलंदाज आपण जर बघितलं तर हनुमान आहे एक चांगला गोलंदाज आहे परंतु त्या चांगल्या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय तर सागर आहे तेवढाच चांगल्या दर्जाचा खेळाडू मात्र सागर आहे मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि या सामन्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू ऑफ साइटला अतिशय स्टॉक आमच्या समालोचन कक्षेला मानवंदना देणारा हा अजून एक धमाकेदार चौकार yeah. सावध संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस साठी लोणार संघ इथे मात्र उपस्थित झालेला आहे अजय कदम सुधीर चा आले, आले, आले। दूसरे फेरी मेला कदम यांचा संघ दुसऱ्या फेरीमध्ये मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल अजय कदमचा संघ पप्पू थले म्हणजे परम मित्र आहेत अजय आम्ही नक्की चर्चा केली पप्पू मडवी आहेत स्वतः संघ नायक आहेत लोणा जयदुर्गा लोणा संघाचे चला सावध संघाचे कॅप्टन आहे आपण लवकर टॉससाठी आहे तर वलू या मॅच कडे इथे मात्र सामना खूप चांगला रंगला आहे इथे मात्र सागरने खूप चांगली बॅटिंग केलंय आणि या षटकामध्ये मला वाटतं या इनिंग मधला बघितला तर चौथा चौकर येतोय सागरच्या बॅटमधून आणि षटक क्रमांक पहिला इथे समाप्त झालाय धावा लावल्या जातात त्या धाव फलकावरती पहिला शेवटचा चेंडू असेल सॉरी माफ करा अठरा धावा लावल्या जातात शेवटचा चेंडू असेल चार धावा चार चौकर आपल्याला या षटकामध्ये बघितलं पाहायला मिळालं अठरा धावा लावल्या जातात एक चेंडू अजूनही शिल्लक असेल शेवटचा हनुमानचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र नेक्स्टला सोडून चेंडू जातोय पण संजय सुतारा आम्हाला सांगतात की हा चेंडू मात्र स्वेअर असेल अतिरिक्त एक धावा मिळेल टॉस झालेला आहे दोन्ही संघांमध्ये टॉस जिंकला आहे तो सहावाच संघाच्या संघ नायकाने प्रथम मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय सज्ज राहायचा आहे दोन्ही संघ या सामन्यानंतर हा चेंडू मात्र ऑन साईडला काऊन दिलेला आहे शेतरक्षक आहे फक्त बघत राहील आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क षटकार पंचवीस धावा आतापर्यंत जर बघितल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लावल्या जातात सागरने अतिशय चांगली इथं मात्र बॅटिंग केलेली आहे त्याच्याकडे तेवढी गुणवत्ता आहे क्षमता आहे आणि त्याच्याकडे तेवढी कल्पकता आहे ते आपल्याला मात्र पाहायला मिळते दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई आहे आणि प्रतिष्ठेची लढाई आणि ती लढाई मात्र आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लावल्या जातात त्या पंचवीस येणारे बारा चेंडू आणि तीन धाव्यांची गरज असेल ते म्हणजे वालशिन बी संघाला इथे जिंकण्यासाठी निलेश थले सुद्धा इथे मात्र उपस्थित झालेले आहेत वेलकम निलेश आता दुसऱ्या फेरीमध्ये रिॲक्शन मध्ये आपण पाहू शकता त्यांना लोणाट संघ जयदुर्गा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो एकवीरा सावंत संघ मात्र मागील सामन्यामध्ये सावंत संघाने विजय संपादन केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये मात्र प्रवेश केलेला आहे खूप चांगला खेळ दाखवला दामूने खूप चांगली फटकेबाजी केली आणि त्या संघाला मात्र विजय संपादन करून दिलं नवीन गोलंदाज रमेश पहिला बॉल राऊंड द विकेटने फुलटस बॉल होता फक्त लेटकट आहे के ड्राईव्ह केलेला आहे कार्पेटच्या सहाय्याने तिथे आहे उचलेल तोपर्यंत एकच धाव मिळेल मोतीरामला माहित आहे कारण जास्त मात्र इथे उठून चालणार नाही तीन धावांची गरज आहे बारा चेंडूंमध्ये सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे हा सामना जिंकला तर मात्र पुढील सामन्यामध्ये नक्कीच खेळायला मिळेल आणि तशा प्रकारे मात्र आपला खेळ पाहायला मिळतोय या वालचिन बी संघाकडनं सागरने खूप जबरदस्त इथं मात्र खेळी केली पंचवीस धावांची आपण बघितलं तर अठ्ठावीस धावा पाहिजेत होत्या आता मात्र दोन धावा इथे मात्र जिंकण्यापासून दूर असेल वालचिन भीत संघ ते मात्र बीमार चेंडू कुठेतरी मात्र नियंत्रण बिघडलाय गोलंदाजाचा आणि हा नो चेंडू असेल एकतर धावा कमी पाहिजेत आणि अशा प्रकारचे चेंडू फेकून चालणार नाही ते म्हणजेच किरवली संघाला आणि हा बिमार चेंडू आल्या असल्या कारणाने मात्र फ्री हिट असेल फक्त एक धावेची गरज असेल ते म्हणजे वालशेन बी संघाला येथे जिंकण्यासाठी बिमार चेंडू आणि हा विजयाचा षटकार आपण बघितला तर सागरच्या बॅटमधून अजून एक धमाकेदार षटकार हिरो या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली केलेला आहे तो सागर आपण पाहू शकता वालचिन बी संघ मात्र अभिनंदन पुढील सामन्यासाठी आपल्याला तर मॅन ऑफ द मॅच देऊया सामन्याचा सात चे